नमस्कार. आपण सर्व क्षमतांविषयी जन्माला येतो, त्याचं मोल आपण कितीसं जाणतो. रोज या ना त्या छोट्या छोट्या गोष्टींच्या नसण्याबद्दल चिडचिड करत असताना आपल्यापाशी आयुष्य सुंदर घडवण्यासाठी किती काही आहे ह्याचं भान तरी असतं का आपल्याला. काही महत्वाच्या क्षमतांचा अभाव असून देखील काही चिमुकले जीव आयुष्य कसं उभारत जातात पाहुयात. विवेल सोप्स प्रस्तुत याला जीवन ऐसे नाव मध्ये मनश्री उदय सोमण. जन्मतःच दृष्टिहीनता, दुभंगलेला ओठ आणि अनेक शारीरिक दोष घेऊन जन्माला आलेली एक मुलगी. जन्मतःच ह्या अक्षमतांचं दर्शन झालं तेव्हा तिचे आई बाबा हिचं काय होणार, कसं होणार ह्या विचारानं अगदी कासावीस होऊन गेले होते. पण मनश्रीच्या गाठीशी ह्या अक्षमतांसोबत विलक्षण क्षमतांचीही पुंजी होती. जगण्याच्या वाटेवर तिला एक एक पाऊल टाकायला शिकवताना तिचे आईबाबाही खूप काही शिकून गेले. कसे जाणून घेऊया. बोलावूया अनिता आणि उदय सोमण यांना. आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत. धन्यवाद. तुम्ही कुठे राहता? आम्ही बोरिवलीहून आलोय. बोरिवली वेस्टला राहतो. बरं. आणि व्यवसाय काय तुमचा? व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहे. बरं. आणि तुम्ही काय करता? मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे. पण मनश्रीच्या जन्मानंतर काही वर्षांनी मी माझी प्रॅक्टिस स्वतः सोडली. अच्छा. कारण तिला मला उत्तमरित्या घडवायचं होतं म्हणून. पण मनश्री तुमची एकुलती एक मुलगी? नाही, मनश्रीच्याहून एक मोठी मुलगी आहे मला. अच्छा. ती तिच्यापेक्षा 3.5 वर्षांनी मोठी आहे. बरं बरं. आणि मनश्रीचा जन्म जेव्हा झाला तेव्हा नेमकं काय झालं होतं? मनश्रीचा जन्म म्हणजे जसं आपण एखादी स्त्री जेव्हा गरोदर असते तेव्हा नॅचरली तिच्या मनामध्ये असतं की आपल्याला एक सुदृढ बालक जन्माला यावं. पण जेव्हा मनश्रीचा जन्म झाला आणि जेव्हा मला काही वेळानंतर, कारण सिझरीन झालं होतं, काही वेळानंतर जेव्हा मला बाळ दाखवण्यात आलं तेव्हा खरोखर खूपच मोठा धक्का बसला. कारण की इतकं ते वेगळ्या पद्धतीचं बाळ होतं. कारण तिच्या डोळ्याला नुसत्या चिरा होत्या, तिचा ओठ फाटलेला आतपर्यंत होता. बरं. आणि तिला म्हणजे जसं आपण एक छोटी 5 पाऊंडाचं म्हणजे सोललेली कोंबडी कशी असते तेवढंच ते बारीक बाळ होतं. ते माझ्या हातात दिल्यावर एक क्षण असं वाटलं की का का आपल्या नशिबातच असं व्हावं की आपण कधी कोणाला त्रास देत नाही, कधी कोणाचं वैर करत नाही. तर पण ठीक आहे, म्हणजे खूप रडले. एक आई या नात्याने अतिशय वाईट वाटलं की म्हणजे आता एक प्रश्न डोळ्यासमोर की एकतर असं बाळ मुलगी आपण कसं काय वाढवणार. पण तेव्हा माझ्या घरच्यांनी, मुख्य करून माझ्या मिस्टरांनी मला खूप चांगल्या प्रकारे सासू सासरे यांनी सहकार्य केलं की ते म्हणाले, तो म्हणाला आज तुला काय रडायचं ते तू रडून घे, पण ह्या पुढे आपण एक चॅलेंज म्हणून ते स्वीकारायचे आणि आपण सगळ्यांनी मिळून तिला घडवायची. पण त्यांच्या आधी मला वाटतं तुम्ही तिला पाहिलं होतं. मी आधी बघितलं होतं आणि जेव्हा पहिलं बघितलं तेव्हा तिने डोळे उघडलेले नव्हते. अच्छा. तर डॉक्टरांनी मग ऑप्थॅल्मिस्टला बोलवून घेतलं आणि नंतर मग ऑप्थॅल्मिस्टने सांगितलं की विजन नाही आहे. असं आपल्या वाटायला येईल, आपल्या कधी आईच्या कुठल्याही आईच्या स्वप्नात येणार नाही की असं बाळ आपल्या वाटायला येईल. पण तरीही आम्ही आता खूप खुश आहोत तिच्यामुळे. वी आर प्राऊड पॅरेंट्स. येस. बरं. आता ती किती वर्षाची आहे? आता मनश्रीला ह्या नोव्हेंबरमध्ये 18 पूर्ण होतील. ओ अच्छा. आणि आधी जेव्हा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला वगैरे घेतलात म्हणजे तिची परिस्थिती खूपच नाजूक होती. हो. मग त्या नाजूक अवस्थेत तुम्ही तिचं संगोपन कसं केलं? नाजूक अवस्थेत म्हणजे आधी जर आपण जन्मापासून घेतलं तर ती अनेक व्यंग घेऊन जन्माला आलेली होती. म्हणजे तुम्हाला मी म्हटलं तसं की तिच्या डोळ्याच्या खाचा होत्या, तिचा मेंदू पूर्ण भरलेला नव्हता. म्हणजे तुम्ही हात लावाल तर एवढं बोट आतमध्ये जात होतं. तिचे म्हणजे मान जी होती अजूनही, म्हणजे तिचे स्पायनल कॉर्ड, जसजसं ती आम्हाला ट्रीटमेंट आम्ही तिला द्यायला सुरुवात केली तर तिचे व्हर्टिब्रा जॉईंट नव्हते. मग डॉक्टरने आम्हाला सांगितलं ऍज शी ग्रोज कदाचित जर तुमचं नशीब चांगलं असेल तर ते जॉईंट होतील, ती बसायला लागेल.
म्हणजे हे पुढच्या गोष्टी जेव्हा आम्ही केईएमला तिला ट्रीटमेंट 20 दिवसाची असल्यापासून आम्ही तिला केईएम सारख्या हॉस्पिटलमध्ये नेतोय आणि आम्हाला लोकांना वाटतं म्युन्सिपॅलिटी हॉस्पिटल आहे काय जायचं तिथे, पण आमचा अनुभव अतिशय चांगला आहे आणि केईएम मधनच आज तिला घडवण्यासाठी आम्हाला खूप त्यांचं सहकार्य त्या डॉक्टरांचं झालेलं आहे. त्यांनी तिला अक्षरशः ते 7 ते 8 तास डॉक्टर बर्जर भरूच्या होते, आता ते नाहीयेत, पण त्यांनी तिला इतकं बारीक तपासलं की अगदी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत आणि इतकं ऑब्झर्वेशन त्यांचं चांगलं होतं. त्यांनी मला सांगितलं की बाकी तिचा अजून मेंदू भरलेला नाहीये, ऍज शी ग्रोज ते भरेल. त्याच्यानंतर व्हर्टिब्रा जॉईंट नाहीयेत, व्हर्टिब्रा म्हणजे पाठीचे मणके मणके असतात ते व्यवस्थित जॉईंट झालेले नाहीयेत. आणि जर तुमचं नशीब चांगलं असेल तर ते ऍज शीघ्र ते एकीकडे भरायला लागतील, जसं तिचं शरीर भरेल तसं ते भरत जाईल ते, आणि त्याप्रमाणे ते जर व्यवस्थितरित्या भरत गेले तर उद्या ती बसायला लागेल. म्हणजे बाकीचे सगळे तिचे जे माइलस्टोन्स आहेत ते नॉर्मल होत जातील. आणि त्यांनी मला एक चांगली गोष्ट खूप सांगितली होती, कारण एक मी स्वतः सायकोलॉजीचा अभ्यास केल्यामुळे मला कुठच्या महिन्यात मूल काय करायला लागतं याचा मला अंदाज होता. त्यामुळे त्यांना मी विचारलं, ते म्हणाले बघा हे मूल रांगणार नाही. मूल रांगतं कधी जेव्हा समोर अट्रॅक्शन असतं, आणि ही जेव्हा अंध मुलं असतात ही रांगत नाहीत कारण त्यांच्या समोर काही अट्रॅक्शन नसतं. ती डायरेक्ट बसायला लागेल. अच्छा. आणि जशी ती बसायला लागेल मग तुम्ही तिला शिकवायचं एखादी वस्तू समोर आवाजाची आणून की आता पुढे पुढे तू कसं सरकायचं, किंवा तू एखाद्या आता टिपॉय आहे त्याला हात धरून तुम्ही तिला चालायला शिकवायचं. या सगळ्या गोष्टी आम्हाला खूप चांगल्या रीत्या समजावून सांगितल्या गेल्या आणि त्यामुळे त्याचा माझ्या आयुष्यात मला खूप फायदा झाला. आणि तुम्हाला बऱ्याच टेस्ट पण करून घ्याव्या लागल्या असतील वेगवेगळ्या प्रकारच्या, तर त्यांच्या इनहाऊस टेस्ट आहेत के एमच्या स्वतःच्या ज्या ओपीडीतनं एकदा तुम्ही गेलात की ते ज्यांची जी जी डिपार्टमेंट आहेत तिथे ते त्या टेस्ट ते करून घेतात आणि त्याचे रिपोर्ट ते स्टडी करतात की ज्याद्वारे ते कळवतात की पुढे माझं डायग्नोसिस किंवा अनालिसिस काय आहे. तर हिच्या केसमध्ये अनालिसिस असं आलं की इट्स अ बायलॅटरल ऑप्थेल्मिया ऑफ बोथ द आईज, म्हणजे तुमच्या डोळ्याच्या बुबुळांची जी साईज आहे ती तांदुळाच्या दाण्या एवढी आहे आणि दॅट कॅनॉट बेअर विजन ऍट एनी टाइम इन फ्युचर. तिचा एका साईडचा डोळा होता तो डेव्हलप झालेला होता, म्हणजे एक साईडला मोठा डोळा होता. अच्छा. पण त्यांनी सांगितलं म्हणजे ती साधारण 9 का 10 महिन्याची होती तेव्हा आम्ही त्याचं ऑपरेशन केलं की थोडी एक आई म्हणून एक मला आशा होती की ती एक डोळा जरी तिचा वाचला तरी ती जगात पुढे वावरायला तिला ते सोपं जाईल. पण हा सगळा प्रकार म्हणजे तुम्हाला खूप हताश करून गेला असेल. खूपच, कारण की हे ऑपरेशन म्हणजे एक तर ती 3 महिन्याची असताना तिचं क्लेपलिफ्टचं ऑपरेशन झालेलं होतं, पण संबंध ओठ तिचा फाटलेला आधीपर्यंत होता, त्यामुळे ते आम्ही जरा सहन करून बाहेर पडतोय तो डोळ्याचं ऑपरेशन. डोळ्याचं ऑपरेशन म्हटल्यावर आधी मी म्हटलं तसं की थोडे होप्स होते, पण जेव्हा डॉक्टर बाहेर आले ते म्हणाले की नाही काहीच करू शकत नाही कारण डोळा अख्खा ट्युमरनी वेढलेला होता आणि तो डोळाच आम्हाला काढून टाकायला लागला. तसंच तिला स्ट्रेचरवर ते लोक बाहेर घेऊन आले. बाहेर आणल्यावर त्यांच्या पद्धतीने त्यांनी तिला इकडे चिमटे काढ, सगळीकडे चिमटे काढ, कारण की ती शुद्धीवर येते की नाही त्यांना बघायचं होतं. पण एक आई म्हणून ते मला सहनच होत नव्हतं. मी तिला म्हटलं की तू प्लीज, ती म्हणाली अगं हे आमचं रुटीन आहे. आणि तिला घरी घेऊन आलो आम्ही. त्याच्यानंतर जवळजवळ 15 दिवस म्हणजे अर्धा कांदा असतो जो आपला सोललेला तसा तिचा तो डोळा होता. म्हणजे एक मी किंवा माझ्या सासूबाई आम्ही सतत तिच्यावर पहारा मांडीवरच, कारण लहान बाळ होतं, तिने खाजवू नये, त्या जखमेला तिने धक्का लावू नये यासाठी म्हणजे अतिशय खूप मी तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून मोठी केलेली आहे. पण तिच्या बरोबरचं नातं म्हणजे साधारण एवी तेवी 3 महिन्याची असतात पोरं, तोपर्यंत फार असं काही त्यांचा स्पॅन नसतो की बघण्याचा म्हणा किंवा ऐकण्याचा म्हणा, पण तरी ऐकण्यातूनच ते जास्त रिॲक्ट करत असतात. खूपच, तर म्हणजे ती आपण जसं म्हणतो ना की साधारण 2 महिन्याचं बाळ झालं की ते आपल्याकडे बघून हुंकार द्यायला लागतं. बरोबर. निदान आईला जवळच्या माणसाला ते ओळखावं लागतं. पण आता हिचं काय होतं की ती माझा आवाज आजीच जे जास्त तिच्या जवळ त्या आवाजावरनं ती बरोबर ओळखायची, किंवा नंतर एखादं समजा तिची ताई आली शाळेत ना तिने तिला गाणं म्हणून दाखवलं तर ती तिला हात असे किंवा पाय असे वर करून हलवायची, म्हणजे रिस्पॉन्स द्यायची. म्हणजे मला एक खात्री पडली की चला आपलं मूल बहिरं तरी नाही पण पूर्णपणे म्हणजे स्वीकार असा
कधी तुमच्यामध्ये झाला? मी जसं म्हटलं की ती 3 महिन्याची साधारण झाली, लिपलिफ्टचं ऑपरेशन झालं, त्याच्यानंतर परत ती थोडीशी वीक झाली होती. कारण साजिक आहे, जाणून बुजून आपण धक्का तिचं मोठं ऑपरेशन झालं होतं, अख्खा ओठ फाटलेला असल्यामुळे आजपर्यंत. त्याच्यानंतर ती थोडे दिवस जरा मलूल असायची, पण एक 15-20 दिवस झाल्यावर ती परत तिची इतकी फास्ट तिची ग्रोथ होती ना, की तिला जरा जखील कोणाचा आवाज ऐकला की ती बरोबर, आपण म्हणजे प्रेमाने आता आजी तिला हाक मारते, मी हाक मार, ती एवढा चांगला रिस्पॉन्स द्यायची. आणि मग तिच्या गाण्यांना मी म्हटलं तसं जास्तीत जास्त ती गोष्टींची म्हणजे कॅसेट्स किंवा गाण्याची, हे तिला पहिल्यापासून खूप आवडायचं. आणि म्हणजे त्याप्रमाणे आम्ही मोठीलाही तशीच ती ट्रीटमेंट दिली की हे बाळ आपलं आणि आपल्याला ते सांभाळायचंय. बरोबर. म्हणजे ती कायम विचारायची, कारण काय झालं हिच्या वेळेला जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा आमच्या बिल्डिंगमध्ये 3-4 बायका म्हणजे सगळ्यांची डिलिव्हरी झाली, तर तेव्हा ती मग ती बघायची ती बाळ, म्हणायची मम्मा सगळ्यांची बाळ आपले डोळे उघडतात, आपल्या ताईला दादांना बघतात, आपलीच म्हणू का नाही मला बघत. मी म्हटलं बघ एका आकाशात देव फिरत होता, तो काय म्हणाला की हे बाळ कोणाकडे द्यायचं, असं बाळ की जिथे तुझ्यासारखी ताई आहे, आमच्यासारखे मम्मा पप्पा आहेत, आजी आजोबा आहेत, आपण सगळ्यांनी मिळून हे बाळ वाढवायचंय. आणि तेव्हापासून खरंच सांगते तुम्हाला, दोघींचं टचवूड पण इतकं नातं चांगलं आहे, आज ती एक ताई म्हणून तिचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करते. तुमच्या आई पण आपल्या स्टुडिओमध्ये आहेत, त्यांनाही विचारू की त्यांच्या काय भावना होत्या त्यावेळेच्या. पहिल्या वेळेला थोडं एक वाईट वाटलं, मी घरी जेव्हा गेलो त्यावेळेला जराही झालं, पण त्याच्यानंतर ठरवलं की हा चॅलेंज आहे आयुष्यात. आपण भरपूर असे प्रसंग बघतो, कितीतरी चॅलेंज ॲक्सेप्ट करतो, तर तेवढ्यासाठी खचून न जाताना आपण हे ॲक्सेप्ट करायचं. आणि त्या दिवसापासून ठरवलं की तिच्या बाबतीत अरे रे बिचारी असं कसं दिवाणी केलं असं म्हणणाऱ्यांना आमच्या घरात प्रवेश नाही. अच्छा. कोणीही असं आम्हाला म्हटलेलं आवडणार नाही. बरोबर. जशी आहे तसं आम्हाला, आम्ही आनंदाने तिला घडवणार. जिच्याबद्दल आपण सगळे बोलतोय त्या मनश्रीचं आता आपण स्वागत करूया. हॅलो. हॅलो. ये स्वागत आहे तुझं आमच्या स्टुडिओमध्ये. बस मनश्री, तुझ्या आईनी सांगितलं की तू 18 वर्षाची आहेस. तू काय करतेस? मी झेवियर्स कॉलेजमध्ये मरीन लाईन्सला आणि आय एम इन 12th. अच्छा. आणि मी आर्ट्सला. आर्ट्सला. आणि तुला माहितीये का की मी ही सेंट झेवियर्स कॉलेजला गेले होते. सो यू आर द पास्ट स्टुडंट. पण तुला कॉलेज आवडतं? अरे खूप. आणि तिथे ना आपल्या म्हणजे आमच्यासारख्या लोकांसाठी फॅसिलिटीज खूप आहेत. मनाशी, तुला सर्वप्रथम ज्या शाळेत तू गेली होतीस ते आठवत आहे का? मी सुरेबाईंकडे गेले होते एवढं मला आठवतं. अच्छा. तुम्ही सांगा काय वय होत मनश्रीची? ऍक्च्युली सुळेबाईंकडे म्हणजे 2.5 वर्षाची होती ती. अच्छा. अच्छा. आणि त्यांनी इतक्या उत्तम प्रकारे तिला तयार केली आणि ती पहिल्यापासून तिला सगळ्यांच्या नकला करायला फार आवडतात. मग ती शाळेत काय व्हायचं की मी तिला आधी नेऊन सोडायचे तिकडे. अच्छा. आणि मग तेव्हा पहिली बॅच निघून गेलेली असायची तर त्या चहा पित असायच्या. अच्छा. मग त्या असं आवाज करून चहा प्यायच्या. मग त्या ती म्हणायची शी असा आवाज करून नाही चहा प्यायचा, माझी आई ओरडते. त्या मला गेल्या घ्यायला आणि मला म्हणाल्या अहो ही तुमची मनश्री म्हणजे फारच म्हणजे तिचं ऑब्झर्वेशन फार चांगलं. मी तिला म्हटलं की मनश्री अगं असं पटकन कोणाला नाही बोलू, पण तूच शिकवतेस ना की असा चहा प्यायचा नाही म्हणून आवाज करत. मग त्यांना तेव्हा तिला त्यांना जाणवलं की नाही ह्या मुलीमध्ये काहीतरी आहे. आणि मग इतर मुलांप्रमाणेच त्या तिला घडवायला लागल्या. आणि 1 वर्षभरात त्यांनी तिला खूप छान तयार केली. आणि नंतर हळूहळू मी माहिती कळायला लागले तर मला कळलं ह्या मुलांसाठी सायनला माता लक्ष्मी म्हणून शाळा आहे. बरं. म्हणजे जिथे ब्लाइंड मुलांना शिक्षण दिलं जातं. बरं. तर ते हॉस्टेल होतं. म्हणजे 3 वर्षाच्या माझ्या मुलीला मी हॉस्टेलमध्ये ठेवायचं आणि फक्त शनिवार रविवार घेऊन जायचं. आणि आम्ही असंच बोलत होतो, आम्ही आधी शाळा बघितली तोपर्यंत त्या प्रिन्सिपल आल्या त्यांच्या. मग आम्ही त्यांच्या रूममध्ये गेलो. रूममध्ये गेलो आणि मग त्या आमच्याशी बोलत होत्या दोघांशी. थोड्या वेळाने हिला ही म्हणाली अगं तू मला मम्मा इंटरव्ह्यूला आणलंयस ना, आता मला काहीच विचारत नाहीये. तेव्हा त्या म्हणाल्या की युअर चाइल्ड शी इज एक्स्ट्रॉर्डिनरी ब्रिलियंट, डेफिनेटली शी विल गेट ऍडमिशन इन नॉर्मल स्कूल, वाय यू वॉन्ट टू कीप हर इन दिस स्कूल. तर मी म्हटलं की मला काही माहितच नाहीये की काय करायचं ह्या मुलांना. मग त्यांनी मला सांगितलं की नॅब म्हणून एक संस्था आहे, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड, तर त्यांच्याकडे तुम्ही जा, त्यांच्या थ्रू आधी तुम्ही नॉर्मल शाळेमध्ये या मुलांना गव्हर्नमेंटनीच रूल आहे की द्यावीच लागते ऍडमिशन, कारण नॉर्मल मुलांना पण कळलं पाहिजे हाऊ टू बिहेव्ह दिस टाइप ऑफ चिल्ड्रन. त्यांना मी माझी मोठी ज्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होती तिकडे गेले आणि माझा असा समज होता की सिस्टर्स ज्या असतात तिथल्या त्या खूप
प्रेमळ असतात, खूप चांगल्या असतात असं मला वाटत होतं की सिस्टर त्या. आणि मग मी जेव्हा हिच्या ऍडमिशनला गेले, कारण तोपर्यंत माझी मुलगी साधारण तिसरीत वगैरे पहिली दुसरीत असेल, तर मी गेले तर मी म्हटलं की त्यांना असं असं माझी मोठी मुलगी पण आहे आणि तिचा रिपोर्ट अतिशय चांगला होता, तर मी म्हटलं पाहिजे. तर म्हणे नो, वी डोंट वॉन्ट टू स्पॉइल अवर अदर चिल्ड्रन. म्हणजे मला धक्का बसला असं ऐकल्यावरती. लोक त्यांचे किती गैरसमज. आणि नंतर मग मी म्हटलं की ठीक आहे ना, आपण आता सुविद्यालय ज्या त्या शाळेमध्ये ती आज मोठी झाली आहे, तर त्या शाळेमध्ये म्हटलं आपण जाऊन विचारूया. कारण काय झालं की जिथे आम्ही आधी राहत होतो तर त्या घराच्या जवळच ती शाळा होती. तर मग तेव्हा मी जेव्हा त्या शाळेमध्ये गेले तेव्हा तिला व्यवस्थित तयारच होती इंटरव्ह्यूसाठी. तिने इतकी छान उत्तरं दिली, सगळ्या नॉर्मल मुलांपेक्षा जास्त उत्तरं, कविता पाठ सगळं पाठ, अशा तऱ्हेने एक एक इयत्ता त्या शाळेमध्ये पुढे जायला लागली. तेव्हाच मी मनात असा निश्चय बनला की आता हिला अशी घडवीन की लोकांनी तोंडात बोटं घातली पाहिजे. आणि शिक्षणात नॅपचा खूप सहभाग आहे. बऱ्याच लोकांना हे माहिती पण नसेल की त्यांच्या या प्रोग्राम खाली ज्या टीचर्स असतात त्या आठवड्यातनं 2 दिवस तुमच्या घरी येतात. अच्छा. त्या मुलाला ट्रेन करतात किंवा त्याला डेली अभ्यासात जे जे डिफिकल्टीज आहेत त्याबद्दल टेक्निकल सपोर्ट देतात. आणि त्याच दिवशी त्या शाळेतल्या स्कूल टीचरलाही जाऊन, क्लास टीचरलाही जाऊन भेटतात. अच्छा. आणि त्यांनाही विचारतात की अशी मुलं कुठे मागे पडतात, आमच्याकडनं काय आणखीन सपोर्ट हवाय, ऑडिओ कॅसेट्स हवे आहेत का, ट्रेनिंगचा आणखीन काय हवाय, ब्रेल मध्ये काही ट्रेन करायला हवाय का. तर अशा प्रकारे ही सेवा त्यांची आहे आणि ती निशुल्क आहे. आणि याच्यामध्ये मला की शाळेचा खरोखर खूप मोठा सहभाग आहे. कारण आज जर त्यांनी तिला एक्सेप्ट केलं नसतं, म्हणजे ती जास्त सांगेल तिच्या मित्रमैत्रिणी किंवा तिच्या शाळेबद्दल तिचे अनुभव.